आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रात 1 कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या मागण्याकडे सरकार लक्ष देत नाही. मागण्यासंदर्भात समाज बांधवांनी अनेक निवेदने, मेळावे, महामेळावे, महामोर्चे काढून आपल्या भावना सरकारच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारने समाजाच्या भावनांची कधीच कदर केली नाही. सरकारने लिंगायत समाजाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. समाजाच्या मागण्यापूर्तीसाठी लिंगायत समाज बांधवाच्या सहनशक्तीचा अंत होत चालला आहे. महात्मा बसवेश्वर जयंती दिवसापर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात समाजाचे वेगळे धोरण ठरेल, असा अंतिम इशारा लिंगायत महासंघाचे अध्यक्ष तथा बसव महामेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक सुदर्शन बिरादार यांनी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला. मी प्राध्यापक सुदर्शन बिरादार, लिंगायत महासंघाचा 8व्या राज्याचे बसव महामेळाव्याचा अध्यक्ष आहे. दिनांक 30 मार्च 2018 रोजी लातूर येथे बसव महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. या बसव महामेळाव्यामध्ये लिंगायत समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यात आला. लिंगायत समाजाच्या अनेक प्रश्नावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि हे सगळे प्रश्न लिंगायत समाजाच्या या राज्यव्यापी बसव महामेळाव्याचे उद्घाटक म्हणून आलेल्या सहकार मंत्री माननीय आमदार सुभाषबापू देशमुख यांना त्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांनी लिंगायत समाजाच्या मागण्याच्या संदर्भामध्ये लिंगायत समाजाच्या भावना सरकारकडे पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार, अशा पद्धतीची भावना आपल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर अनेक लोकांची भाषणं झाली. लिंगायत समाजाच्या त्या राज्यव्यापी बसव महामेळाव्याचा संयोजक म्हणून मी अनेक मागण्या आमच्या त्या प्रास्ताविकामध्ये केल्या. त्याचाच धागा पकडून बसव महामेळाव्याला उपस्थित असलेले अनेक मान्यवर धर्मगुरू, खासदार राजू शेट्टी जे की कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, या सर्वांनी यावर भाष्य केले आणि लिंगायत समाजाला न्याय देण्याच्यासाठी सगळ्यांनीच आपली भूमिका मांडली. त्यामध्ये माननीय सहकार मंत्र्यांच्या तोंडून जे बोललेच नाही असे शब्द घालून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या 1-2 दिवसांमध्ये ठीक आहे, प्रत्येक कार्यक्रमाला विरोध होतो, त्या पद्धतीनं कोणाला तरी कोणीतरी विरोध केला असं इजी घेतलेलं होतं. त्यामध्ये फार काही असं सिरियस आहे असं आम्ही न धरता कोणीतरी खोडसाळपणा करतोय या टायटलखाली आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. परंतु ज्या व्यासपीठावर आम्ही सगळेजण आहोत, धर्मगुरू आहेत, अनेक आजी माजी आमदार आहेत, खासदार आहेत, बरेचसे वेगवेगळे पदाधिकारी, संयोजन समिती, हजारोचा समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित असताना, स्थानिक पत्रकार लातूरचे सर्व उपलब्ध असताना त्या ठिकाणी ते कुणीही ते विषय ऐकलेला नाही आणि एका कुणीतरी पत्रकारांनी ऐकला म्हणे आणि त्यांनी त्याची न्यूज केली. ते न्यूज केल्याबरोबर लिंगायत समाजातले काही लोक जे की या वृत्ताची शहानिशा न करता लगेच निषेध करत सुटले. जो व्यक्ती आमच्या मेळाव्याला येऊन समाजाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देतो त्याचे त्याच मेळाव्याचा संदर्भ देऊन काही लोक त्यांची बदनामी करत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी संयोजन समिती उभा टाकण्याच्यासाठीच आज सोलापूर या ठिकाणी आम्ही आलेलो होतो आणि म्हणूनच सोलापूर या ठिकाणी येऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेसमध्ये आम्ही सांगितलं की सहकार मंत्र्यांनी तसं काही बोललेले नाहीत आणि त्यांच्या तोंडी चुकीचे शब्द टाकून त्यांना बदनाम करण्याचा कोणीतरी खोल असा डाव रचलेला आहे असं आम्हाला वाटतं. आणि 31 तारखेला मेळावा झाल्यानंतर 31 तारखेच्या शहरातील वर्तमानपत्रामध्ये, प्रमुख वर्तमानपत्रामध्ये जेव्हा आम्ही याचे बातम्या काय पाहिल्यानंतर तर सगळ्यांनी अतिशय उत्साहामध्ये हा बसव महामेळावा संपन्न झाल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. आमच्या निदर्शनास तरी कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये एखादी विरोधात किंवा काहीतरी खोडसाळपणाची बातमी आल्याचं दिसत नाही, दिसलेलं नाही आम्हाला. पण हे वृत्त कुठून कोण पसरवलं याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही, आम्ही त्याचा शोध घेऊ. मात्र याच्या पाठीमागे मात्र त्या ज्यांनी बातमी पसरवली त्याचा हेतू शुद्ध नाही एवढं मात्र नक्की. आणि मग त्यांनाही आपल्या मार्फत सांगायचंय, आपण आपल्या मूळ उद्देशाकडे वळूया, समाजाच्या मागण्याकडे वळूया. लिंगायत समाजाच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये खरं तर हा
आठवा राज्यव्यापी बसव मेळावा झालेला होता आणि आमचं सगळ्या महाराष्ट्रातले समाज बांधवांचं लक्ष त्या मागण्या पूर्ण करण्याकडे असताना काही लोक मात्र त्या मागण्या पूर्ण करण्या रोखण्यासाठीच्याच दृष्टिकोनातून मागण्या मंजूरच होऊ नये आणि त्याच्यामध्ये काहीतरी खोडा घालावा या दृष्टिकोनातून काही लोक मागण्यापासून समाजाला डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी करत आहेत की काय अशी शंका यायला लागली. म्हणून माझी त्यांनाही विनंती आहे की बाबा रो आपण कुठल्याही गोष्टीवरून फुटायचं नाही तुटायचं नाही, आपण सगळे मिळून एक होऊन आपल्या समाजाच्या मागण्या, आरक्षणाची मागणी, सोलापूर विद्यापीठाची मागणी, त्याचबरोबर धर्माला मान्यतेची मागणी, या मागण्या आपण सरकारकडे तात्काळ बसवेश्वर जयंतीच्या आत मान्य करून घ्याव्यात. त्याचबरोबर मंगळवेड्याच्या स्मारकाचं काम हे बसवेश्वर जयंतीच्या आत चालू करून घ्यावं अशा पद्धतीची आम्ही आपल्या मार्फत आमच्या संघटनांच्या लोकांनाही आणि आमच्या समाज बांधवांनाही आणि आमच्या राजकीय नेत्यांबरोबरच सरकारलाही आमची विनंती आहे, जर समजा बसवेश्वर जयंतीपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र आम्ही बसवेश्वर जयंतीनंतर वेगळे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभे करणार आहोत.